हातात हत्यारे घेत मुळशी पॅटर्न प्रमाणे आळंदी पॅटर्न हा गुन्हेगारी स्वरूपाचा व्हिडिओ चित्रीकरण करणे आरोपींना चांगलेच महागात पडले. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून पोलिसांनी सहाही आरोप्यांना बेड्या ठोकल्यात. शहरातील बस स्थानक, स्मशानभूमी, ग्रामीण रुग्णालय आणि भाजी मंडई सारख्या गर्दीच्या ठिकाणी स्वतःचाच व्हिडिओ काढून दहशत दाखवण्यासाठी सोशल मीडियावर DY बॉईज आळंदी पॅटर्न नावाने तो व्हायरल केलाय. हा व्हिडिओ पोलिसांकडे गेल्यावर पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. DY बॉईज ही गुन्हेगारी टोळी आता नव्याने उदयास येऊ लागल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांकडे व्हिडिओ आल्यावर आळंदी पोलिसांनी स्मशानभूमीजवळ यातील 5 जणांना आज दुपारी 12 दरम्यान हत्यारांसह चित्रीकरण करताना ताब्यात घेतले. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या. हे जनावर मला आपल्या गोट्यात पाहिजे. बर, म्हणजे मारायचं तर सगळ्यात टॉप च्याला मारायचं. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणार असणार. कधी आगे ऍक्च्युली फोन केला तर उचलशील ना. ॲक्च्युली आळंदी शहरामध्ये टिकटॉकमध्ये आळंदी पॅटर्न असं एक नाव येऊन व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तरुण मुलं आहेत, तरुण मुलांच्या हातामध्ये हत्यारं आहेत, तलवार, कोयते वगैरे ह्या प्रकारचे हत्यारं आहेत. आणि ते हत्यारं आमच्या जमिनी गेल्या, टॉपचा उडवायचा, या पद्धतीने अशी ती टिकटॉकमध्ये व्हायरल झालेली जी क्लिप आहे त्याच्यामध्ये दहशत निर्माण करणे आणि त्यामुळे समाजामध्ये भीतीचं निर्माण वातावरण करणे अशा प्रकारची ती क्लिप व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत असताना आमचे DB पथकाचे API बहीर व त्यांचा स्टाफ असे पेट्रोलिंग करत असताना आळंदी शहरातील स्मशानभूमीमध्ये ही शूटिंग चाललेली होती. दुसरी क्लिप ते तयार करत होते, त्यावेळेस त्यांना पकडण्यात आले, त्यांच्याकडून हत्यारं वगैरे जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती RM Act 425 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वांना अटक करण्यात आली, पुढील कारवाई चालू आहे.